हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे चुलत भाऊ बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या दोघांमध्ये भांडण झालं होतं त्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ऐश्वर्या पंडित वयवर्ष अठरा वर्ष आणि आनंदा पंडित वयवर्ष अठ्ठावीस वर्ष असे मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत डोंगरकडा येथे ऐश्वर्या पंडित आणि त्यांचा चुलत भाऊ आनंदा पंडित हे एकाच गल्लीमध्ये राहतात सोमवारी सायंकाळी सहा वाजता घरी कोणी नसल्याचे पाहून ऐश्वर्या हिने गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ उपनिरीक्षक शिवाजी जमादार शेख बाबर प्रभाकर डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात आणला दरम्यान आज पहाटे अनंदा पंडित यांनी डोंगरकडा शिवारामध्ये एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस के आलं पोलिसांनी डोंगरकडा येथे जाऊन आनंदा यांचा मृतदेह उत्तरीय तपासासाठी डोंगरकडा येथे आणला आहे मृत अनंत पंडित आणि ऐश्वर्या पंडित हे दोघे जण चुलत भाऊ बहीण आहेत दरम्यान या दोघांची भांडणं झाले होते असे पोलिसांनी सांगितले तर प्रकरणी आकस्मत नोंद आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात झाले आहे पुढील तपास बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंढरीनाथ बोदनापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आवेद शेख एम सी ए न्यूज हिंगोली